नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंजार लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी कृती समितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी बैठक झाली, मात्र या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विमानतळाऐवजी दुसरा पर्याय सुचवा असं सांगितल्याने नामकरण शिवसेनेने ठरवून ठेवलेला कार्यक्रम होता हे स्पष्ट झालं आहे. तसेच शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाळाराम पाटील यांनीही इतर दुसऱ्या प्रकल्पाला नाव द्या अशी सूचना केल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये त्यांच्या विरुद्ध तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पुढाऱ्यांविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठीचा संघर्ष अजून चिघळणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. या बैठकीत कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह सर्व पक्षीय कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी 10 जूनला मानवी साखळी करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच 20 तारखेपर्यंत सरकारने भूमिका स्पष्ट केली नाही तर 24 तारखेला सिडकोला घेरावा घातल्याशिवाय राहणार नाही असे ठणकावून सांगितले. या बैठकीला माजी मंत्री जगन्नाथ पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, आमदार राजू पाटील, भूषण पाटील, जीडी तांडेल, दीपक म्हात्रे, उपमहापौर जगदीश गायकवाड, मेघनाथ म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत कृती समितीने कुठलाही दुसरा पर्याय नको अशी भूमिका घेत दिबा पाटलांचेच नाव विमानतळाला दिले गेले पाहिजे अशी तीव्र भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडली. बैठक संपन्न झाल्यानंतर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. आज 8 तारखेला आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी बैठक बोलवली होती. त्या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेबही हजर होते. नवी मुंबई विमानतळाची संघर्ष कृती समितीचे सर्व सन्मान्य सदस्य उपस्थित होते. त्याप्रमाणे आघाडी सरकारमधले देखील मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती. परंतु चर्चा होत असताना सरकारने निश्चित केलेलं आहे की त्या विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यावं. त्याला पर्यायसुद्धा पर्याय मागितला. आम्ही पर्याय देऊ शकू आणि त्याचं कारण लोकभावना विमानतळाला दिवा पाटलांचं नाव द्यावं. याबाबत आम्ही चर्चा करत असताना पुन्हा सांगितलं की आज ही चर्चा अपूर्ण आहे. मानव साखळी आमची होणारच, परंतु 10 आणि 20 तारखे दरम्यान एखादी वेळ आम्हाला निश्चित द्या, पुन्हा आपण चर्चा. माननीय मुख्यमंत्री मंत्री उद्धव ठाकरे साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांनी आज आपल्याला दिबा पाटील इंटरनॅशनल विमानतळ कृती समितीला चर्चेकरता बोलवलेलं होतं. आणि या चर्चेमध्ये जात असताना आपण अध्यक्ष आपले दशरथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी 3 आमदार, आम्ही 2 माजी खासदार आणि आपले अध्यक्ष त्याचे आणि बाकी सर्वपक्षीय कमिटीमधले आपले प्रमुख नेतेमंडळी हे चर्चेला गेल्यानंतर अतिशय चांगल्या रीतीनं सुस्पष्ट असं आम्ही निवेदन त्यांना दिलेलं आहे की ह्या विमानतळाला फक्त दिबा पाटील साहेबांचंच नाव द्यायला पाहिजे. इतर कुठलाही पर्याय हा स्थानिक माणसांना तिथल्या प्रकल्पग्रस्तांना अजिबात मान्य होणारा नाही आहे. आणि त्याच्यामुळं बाकी पर्याय त्यांचं म्हणून पर्याय काढूया, 2 नावं आली त्याच्यातून, तर त्याच्यावरती कुठलाही विचार करायला मी तयार नव्हतो. पण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं अजून म्हणजे बाळाराम पाटलांनी जे सांगितलं की बाळाराम पाटील शेका पक्षाचे आमदार त्यांनी सांगितलं की मग एअर आपल्या तुमचं सीलिंग जो होतं आहे एमटीएचएल जो लिंक होत हे होत आहे तर त्याला नाव द्यावं, आणखीन टर्मिनलला नाव द्यावं, इतर काहीतरी करावं अशा प्रकारचा पर्याय तोही आम्हाला अजिबात मान्य झालेला नाही आहे. आणि आम्ही सांगितलं आम्हाला लोकांची भावना आहे, आमची भावना आहे की यामध्ये एअरपोर्टलाच दिबा पाटलांचं नाव द्यायला पाहिजेलं आहे. त्याच्यानंतर एक तोडगा त्यांनी असा काढण्याचा प्रयत्न केला की नाही अजून परत बसू आपण, पण तुम्ही याच्यावर पूर्ण विचार करा. आणि त्या दृष्टीनं आम्ही ठणकावून सांगितलं 10 तारखेची उद्या परवाची जी मानवी साखळी आहे ही मानवी साखळीचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही म्हणजे कोविडचा नियम मोडताय, आम्ही त्यांना सांगितलं आम्ही 8 फूट 7 फूट 8 फूट अंतर ठेवून कोविडचे नियम पाळून आम्ही करणार आहोत. आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये खंड येत नाहीत.
पाटील साहेबांचं नाव दिल्याशिवाय लोकांचं समाधान आमचं समाधान होणार नाही. मग त्यांनी त्या वेळेला एक पर्याय असा काढला की अजून पुन्हा एकदा बसू. त्यावरती आपले अध्यक्ष दशरथदादा पाटीलांनी सांगितलं की अशा प्रकारचं जर का काही बैठक व्हायची असेल तर 24 तारखेला जो आपला घेराव आहे त्याच्याऐवजी 20 तारखेच्या आत अशी काही असेल जर पर्याय किंवा ठरवायचा असेल तर तो 20 तारखेच्या आत निघायला पाहिजे. तशा अर्थीनं तुम्ही हे करून घ्या. पर्यायाला आमची मान्यता नाही पण मीटिंगला आम्ही नाही म्हणत नाही आणि तशा दृष्टीनं ही मीटिंग 20 तारखेच्या आत व्हावी, शक्यतो 15-16 तारखेला व्हावी अशा प्रकारची सूचना करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एकच दिसतं आहे की त्यांना दिबा पाटील साहेबांच्या नावाच्या ऐवजी बाळासाहेबांचं नाव द्यायचं दिसतंय. पण या बाबतीकरता एक आपल्या ज्या स्थानिक प्रकल्पसांची जे आंदोलन आहे आणि त्या दृष्टीने आम्ही त्यांना जाणीव दिलेली आहे की अतिशय अगदी फार अशा प्रकारची तीव्र अशी संघर्षाची भूमिका आपल्या सर्व त्या विभागातील आहे आणि त्यामुळं हे काही न करताना आपल्याला दिबा पाटलांचंच नाव द्यावं असं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. आज झालेल्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं सरकार पक्षाच्या मंडळींनी दिवा पाटील साहेबांच्या नाव येऊ नये आणि आम्ही तडजोड करावी अशी भूमिका घेतली ती खरोखरच आपल्या सर्व प्रकल्पग्रस्तांसाठी स्थानिक लोकांच्यासाठी वेदनादायक अशा पद्धतीची आहे. आणि त्यामुळे मला खात्री आहे की सरकारनं एका पद्धतीनं आपण हा निर्णय घ्यायचाच नाही असं ठरवल्यासारखं दिसतंय. जरी पुन्हा बैठक घेऊ असं त्यांनी सांगितलेलं असलं तरी ज्या पद्धतीनं आमदार बाळाराम पाटील यांनी विमानतळाच्या एका टर्मिनलला नाव द्यावं असा प्रस्ताव दिला, सिलिंगला नाव द्यावं अशा पद्धतीने प्रस्ताव दिला त्या ते पाहता हे त्यांचं पूर्णपणानं ठरलेलं दिसतं आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी दिबा पाटील साहेबांच्या नावाचा आग्रह धरण्यासाठी तितक्याच आग्रहानं आणि तितक्याच निग्रहानं आपण याच्यामध्ये उतरण्याची आवश्यकता आहे. 10 तारखेच्या आंदोलनाच्या अनुषंगानं कोविडचा प्रोटोकॉल पाळला पाहिजे असं सरकारचा आग्रह आहे. निश्चितपणानं आपण तो पाळू पण तो पाळत असताना आम्हाला जर साखळी आंदोलन करण्यापासून जर विरोध केला तर आम्हाला खात्री आहे की आपण सगळेजण निश्चितपणानं आपापल्या ठरलेल्या योजनेनुसार रस्त्यावरती याल, जनतेला त्रास न देता आपण आपली ताकद आपली एकजूट ही दाखवून द्याल. दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी आपण सगळेजण येत्या 10 तारखेला आपण आपापल्या ठरलेल्या रूटवरती एकत्र येऊया आणि दिबा पाटील साहेबांच्या नावाचा तुमच्या आमच्या मनातला हा ठिकाणी या ठिकाणी जो निनाद आहे हा पुकारूया इतकंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत वर्षावरची बैठक बोलावली. ही बैठक खरं तर 15 मेच्या मागेपुढे व्हावी असा मी प्रत्यक्ष पालकमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर बोललो होतो पण त्यांनी जो वेळ काढूपणा केला आणि उशिराने हा विषय त्यांनी या ठिकाणी बैठकीत आणला. बैठक खरं तर आमची एकट्याची व्हायला पाहिजे होती पण ठरवून त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप यांच्या कार्यकर्त्यांनासुद्धा त्या ठिकाणी बोलावलं आणि 2 संघटनांमध्ये मतभेद व्हावेत असे प्रयत्न सरकारने आज न सांगता केलेले आहेत. याचा मी निषेध करतो. याचं कारण असं आहे की कधी एका संघटनेबरोबर चर्चा केली जाते मग त्यांचं पटलं नाही पटलं तर दुसऱ्या संघटनेबरोबर चर्चा केली जाते. पण हे न पाळताना मुख्यमंत्र्यांनी हा जो प्रयत्न केला तो चांगला नाही. दुसरं असं की आम्ही ज्या वेळेला सांगितलं की 10 जूनला मानवी साखळी होणारच त्यानंतर मुख्यमंत्र्यांना ते आवडलेलं दिसत नाही आणि मग ते म्हणाले की असं जर बाळासाहेबांचं नाव जर बदलायचं ठरलं तर महाराष्ट्रभर आंदोलन उभं राहील. याचा अर्थ त्यांनी थोडक्यात आम्ही जे सगळेजण गेलो होतो त्यांना न सांगता धमकावल्याची भाषा ते बोललेले आहेत. मुख्यमंत्र्यांना ही भाषा शोभून दिसत नाही असं मला वाटतं. आम्ही शांततेनेच आंदोलन करणार. 10 तारखेला मानवी साखळीही करणार आणि 24 तारखेला सिडकोला घेरावही घालणार. आजच्या बैठकीचं फलित चांगलं निघेल, एक पॉझिटिव्ह वातावरणात होईल असं न होता सरकार पक्षाने ठरवून केलेली बैठक होती. त्याच्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध शेतकरी सर्वपक्षीय संघर्ष समिती
असं त्यांनी त्याला रूप दिलं आणि ज्यांच्याकडून अपेक्षा होती तेच गद्दार निघाले. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार दिवा पाटलांचं नाव नको असं म्हणताना आम्ही बघितलं तेव्हा आश्चर्य वाटलं, हृदय थांबलं की ज्या दिवा पाटलांनी हा पक्ष मोठा केला त्यांचंच नाव विरोध करणारे आज प्रवृत्ती या महाविकास आघाडीत त्यांना काय मिळालं आहे. एकही आमदार नसताना फक्त त्या आघाडीच्या मागे फरफटत जाऊन आपल्या परमश्रद्धेय दिवा पाटलांच्या नावाचाही विरोध करणारे हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते आज बघितले तेव्हा फार वाईट वाटलं. राजकारणाचा विषय नाही आहे पण आपल्या सर्वांचा भूमिपुत्रांचा अस्मितेचा प्रश्न आहे आणि तो लढा आपण 10 तारखेला 24 तारखेला जोरात लढायचा आहे. आणि भूमिपुत्र किती प्रखर आहेत आणि भूमिपुत्रांच्या भावना किती प्रखर आहेत हे सरकारला दाखवून दिल्याशिवाय हा निर्णय बदलेल असं वाटत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती आहे, कदाचित आत्ता इथे बाईट दिलेल्या सगळ्यांना पोलीस दडपण्याचा प्रयत्न करेल, उद्या जेलमध्ये टाकेल, परंतु सर्वसामान्य जनतेने सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून ही मानवी साखळी यशस्वी करायची आहे हे मी तुम्हाला आव्हान देतो. आणि लाचार अशा या आघाडीच्या आमच्या विभागातील सर्व नेत्यांना काय सांगावं, असं दुर्दैव आहे की दिवा पाटलांच्या नावाला विरोध करणारे हे स्थानिक निघतील असं कधी वाटलं नव्हतं, पण तोही दिवस आज बघायला मिळाला. त्याच्यामुळे बैठकीत काय फलप्रूप झाली फलश्रुती झाली ते नंतरचा भाग, परंतु दिवा पाटलांना विरोध करणाऱ्यांचे चेहरे आज समाजासमोर उखळ करणं हेही गरजेचं झालं आहे आणि हे आज दिसलं. परंतु समिती सक्षम आहे आणि दिवा पाटलांच्या लोकनेते दिवा पाटलांच्या नावाकरता आपण कायम संघर्ष करू. दिवा पाटलांनी सर्वांना संघर्ष करूनच 12.5% मिळवून दिले, 22.5% मिळवून दिले, वाढीव भाव मिळवून दिला आणि त्यांच्या नावाकरताही आपला तुम्हा आम्हाला सर्वांना संघर्ष करूनच मिळवावं लागेल तेव्हा ते सरकार झुकेल असं मला वाटतं. त्याच्यामुळे 10 तारखेला होणाऱ्या साखळी उपोषणाला, 24 तारखेला होणाऱ्या सिडकोच्या घेरावाला आपण सगळ्यांनी सज्ज राहूया. खरं तर ही बैठक जी झालेली आहे या बैठकीमध्ये आम्ही निराश होऊन परत आलेलो आहोत, कारण दिवा पाटलांच्या वैचारिक विचाराचे मारेकरी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाळाराम पाटील यांनी या ठिकाणी जी सूचना केली ती सूचना अशी केली की त्या नवीन होणाऱ्या रस्त्याला मार्ग द्या, टर्मिनलला मार्ग द्या. देशात आणि राज्यात कुठल्याही एअरपोर्टला टर्मिनलला नाव दिलं जात नाही आणि दिवा पाटलांसारख्या एक विद्वान नेत्याचं नाव टर्मिनलच्या एका विंगला द्या म्हणजे ही दुर्दैवी बाब आहे या ठिकाणी आज. आणि म्हणूनच आम्ही या गोष्टीचा तिरस्कार केला, त्याचा निषेध केलेला आहे. प्रशांत पाटील नावाचा राष्ट्रवादीचा जो लिडरशिप करणार नेतृत्व आहे त्यांनी देखील या ठिकाणी दिवा पाटलांच्या नावाला प्रखरतेने विरोध केलेला आहे, मी त्याचा देखील निषेध करतो आहे. आणि आमचं मला या ठिकाणी स्पष्ट सांगायचं, ही माझी भूमिका आहे, ही व्यक्तिगत भूमिका आहे. 10 तारखेला मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की तुमच्या लढाईचा सिम्बॉलिक आणि तुमची लढाई तुम्ही खरंच आगरी खरंच ओबीसी या प्रक्रियेत असाल तर 10 तारखेला तुम्हाला दिवा पाटलांचं नाव द्यायचं असेल तर रस्त्यावर येऊन मानव साखळी मोठ्या प्रमाणात करा. धन्यवाद.